सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. बंडखोरांना ऊत आलेला आहे आणि बंडखोरी करत कोण या पक्षातून त्या पक्षात जातंय, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातंय, उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल होत आहेत. आणि अवघ्या 12-13 दिवसांवर हा सगळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा रणसंग्राम येऊन ठेपलेला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे. आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयांवर बातचीत करणार आहोत. राणेसाहेब, स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतमध्ये. राणेसाहेब, अशी स्थिती यापूर्वी महाराष्ट्रात अशी खूप वर्ष आधी म्हणजे नव्हती, अशी पहिल्यांदाच होती स्थिती की सगळे पक्ष तुम्ही स्वतंत्र झाला आहात. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशी सगळी स्वतंत्र लढता आहात. असं चित्र कधी महाराष्ट्रात दिसलं नव्हतं. तुम्ही कसं पाहता या चित्राकडे? काय होईल महाराष्ट्राचं? तसं जर सांगायचं म्हटलं तर हे सर्व जे पक्ष आहे महाराष्ट्रात त्यांची क्षमता जर पडताळली तर एकही पक्षाची क्षमता स्वबळावर सत्ता आणण्याची नाहीये. एकही पक्षाची नाहीये. आम्ही त्याच्यात आहोत. आम्ही प्रयत्न करू. आम्ही म्हणतो आम्हाला 160 पल्ला गाठायचा आहे. आम्ही पल्ला गाठू. पण आज जर पाहिलं ते आज जनमताची टक्केवारी जर पाहिली तर कोणी 30% वर नाही. ज्यावेळी आघाडी तुटली आणि युती तुटली त्यानंतर चित्र आणखीन एक असं पाहायला मिळालं की प्रत्येक पक्षातला जो तो माणूस उठतोय तो दुसरीकडे जातोय, तो आज इथे आहे तर तो तिसरीकडे जातोय. पक्ष विसरतायत, लोकांशी असलेले संबंध विसरतायत. तुम्हाला असं वाटत नाही का की मतदारांना तुम्ही म्हणजे राजकीय नेते हे गृहितच धरून चाललेले आहेत की आम्ही कसंही कुठे जावं आणि मतदारांनी आम्हाला स्वीकारावं? आपलं म्हणणं बरोबर आहे. निष्ठा आणि नीतिमत्ता संपली आहे. अनुभवाला मिळत नाही. या निवडणुकीत नाहीत. काही जणांनी 8 दिवसात 3-3 पक्ष बदलले. 8 दिवसात तिकीट मिळेल तिकडे गेलेत. आणि पक्षाने पण आपली आयडियोलॉजी, विचारधारा जी आहे पक्षाची, त्यात बसणारेच लोक घेतले नाही. जे मिळेल ते घेतले. 302 मर्डर असलेले घेतले, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले घेतले. लोकांना नको असलेली माणसं येतील त्यांना घेऊन उमेदवारी दिलेली आहे. याचा अर्थ सगळ्या पक्षांकडे जे काही लोक आहेत प्रवेश दिले त्यांच्याकडे स्वतःचे 288 उमेदवार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून उसना घेणं चालू आहे. त्यात बीजेपी आघाडीवर आहे. भाजपकडे तर 50% उमेदवार मिळत नव्हते. ते आता 288 लढतात. इकडून घ्या तिकडून घ्या. आणि या भेसळमध्ये चांगले लोकप्रतिनिधी, आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू लोकप्रतिनिधी, जनतेसाठी लढणारे, भांडणारे, जनतेला न्याय मिळवून देणारे एक कमी दिसणार आहेत. उद्या निकालानंतर आमदारांची खरेदी सुरू होईल मोठ्या भावात. घोडेबाजार होणार. आताच झाली आहे ती पुढे जोरात होणार. आता उमेदवारांची होते, नंतर आमदारांची होणार. अशा परिस्थितीमध्ये राणेसाहेब एक प्रश्न येतो की आज जिथे युती तुटत होती त्यानंतर आघाडीची बोलणी चालू होती पण आघाडी पण तुटली. हे टाळता आलं असतं का? युती जर तुटली, युती तुटल्यानंतर आघाडी राहणं महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला की राज्याच्या? काही लोकांनी निवडणुकीच्या अगोदर 1-2 वर्ष मनाकडेच आणून ठेवलं होतं की पुढच्या वेळेला स्वबळावर लढावं आणि मुख्यमंत्री व्हावं असं मनाकडे ठरवून जर आघाडीला किंवा युतीला बसलं तर ती होणारच नाही. कारण मनातच माझ्या करायची नाही आघाडी किंवा युती. असे काही नेते दोन्ही बाजूला होते. तुमचा आरोप अजित पवारांकडे? नाही, ज्याच्याकडे होता, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं किंवा ज्यांना सत्ताच आपल्या स्वतःची पाहिजे त्यांनी ते केलं. तयारच नव्हते. आणि म्हणून मागण्या अशा करायच्या की ते काँग्रेस देऊ शकत नाही अशा राष्ट्रवादीकडून मागण्या आल्या. हे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. पण दुसरीकडे तिकीट वाटपात जर आपण बघितलं, तिकीट वाटपावर नजर टाकली आघाडी तुटल्यानंतरच्या आणि युती तुटल्यानंतरच्या सुद्धा की विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असं चित्र दिसतंय आपल्याला की एकतर सगळे वारसा हक्क, लागेबांधे, नातेवाईक हे सगळे सांभाळलेले दिसत आहेत. म्हणजे
कुणाचा भाचा आहे, कुणाचा पुतणे आहे यांची वर्णी लागलेली आहे. तुमच्या बाबतीत बोलायचं तर नितेश राणे, तिकडे बाळासाहेब थोरातांचे भाचांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, योगेश बागल असतील, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अवधूत तटकरे असतील. तर हे ही घराणेशाही नाही का म्हणता येणार? म्हणजे पुन्हा तुम्ही हेच चालवताय सगळं पुढे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झाला तर काय तक्रार असते का? उद्योगपतींचा मुलगा उद्योगपती झाला काय तक्रार कोण करत नाही? नितेश राणे गेले म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपला व्यवसाय करून तो राजकारणात काम करतोय, संस्था चालवतोय, एनजीओ चालवतोय, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात त्याच्या इकडे एवढी चांगली संस्था एनजीओ चालवणारी दुसरा एनजीओ महाराष्ट्रात नाही. दिवसात 24 तासात 25,000 युवक आणि युवतींना नोकऱ्या देऊन ग्रीन बुकात नाव गेलं. या जिल्ह्यात 10,000 एका दिवसात त्यांनी नोकऱ्या दिल्या. तो स्वतः राजकारणात काम करतोय, समाजकारणात आहे, पक्षाचं काम करतोय. मग पक्षाने नितेश राणे म्हणून त्याकडे बघू नये का? नारायण राणे बघा म्हणून मुलगा म्हणून पाहावं का? नाही, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की अगदी शेवटपर्यंत म्हणजे उमेदवारी अर्ज तुम्ही आधी ठरवला होता, ती तारीखही पुढे ढकलली गेली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तुमचा आणि नितेश राणेंचा. चर्चा अशी होती की नितेश राणेंची उमेदवारी ही शेवटपर्यंत कन्फर्म नव्हती, आणि अशीही चर्चा जोरदार सुरू झाली की उमेदवारी नितेश राणेंची कन्फर्म होत नसल्यामुळे नारायण राणे हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि ते सगळे भाजपमध्ये कदाचित भाजपच्या एबी फॉर्मवर आपली उमेदवारी दाखल करतील अशी एक चर्चा होती. यात कितपत तथ्य आहे आणि ह्या परिस्थितीबाबत तुम्ही काय सांगाल? मला एक तरी मी फोन कोणाला केला, मी कोणाला भेटलो, एक उदाहरण द्या ना. मी स्वतःहून फोन केला, मी भेटलो, एक उदाहरण द्या. लोक काही म्हणतील, चर्चा काही म्हणेल. मला खात्री होती नितेशी ये ना, कारण दुसरा उमेदवारच नव्हता आमच्याकडे. युती समजा खूप आधी तुटली असती तर कदाचित वेगळं चित्र असलं असतं की नारायण राणे भाजपात दिसले असते. नाही नाही नाही, मी काँग्रेसमध्ये अतिशय समाधानी आहे. काँग्रेसचा प्रचार करताना मला अतिशय म्हणजे बोलतो ना, मी जिद्दीने हा प्रचार करतोय. दिलेलं हातात जी जबाबदारी आहे ती यशस्वीरित्या पार पाडायची हा माझा स्वभाव गुण आहे. त्यामुळे भाजप आणि मंत्री पण मी काल पण मंत्री होतो, गेले अनेक वर्ष मंत्री आहे, मुख्यमंत्री झालो आहे, अपोजिशन लीडर 6 वर्ष, मी 32 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, त्यात मॅक्झिमम टाइम मी मंत्री आहे. त्या मला कुठल्या पदाच्या साठी लाचार व्हायची काही गरज नाही आणि मी माझ्या स्वभावात नाही लाचार. राणेसाहेब एक वेगळा प्रश्न विचारतो की आम्ही पाहिलं की ज्यावेळी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायला जात होता कुडाळमधून एक मिरवणूक काढत, त्या मिरवणुकीमध्ये जो डीजे होता त्या डीजेवर सातत्याने एकच गाणं चालू होतं की आता माझी सटकली आणि आता मला राग येतोय. हे जे गाणं आहे तुम्ही म्हणजे ते विशेषतः यावेळी दिसले, पण हे जे सटकणं आहे तुमचं हे तुमची या काही वर्षापूर्वी पण अशीच सटकली होती की ज्यावेळी तुम्हाला डावलून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं गेलं होतं काँग्रेसमध्ये, त्यावेळी तुम्ही एक मोठी मेळावा घेतला होता आणि जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण ते सटकण्याला आवर घालावा लागतोय वेळोवेळी, तुम्ही अनेक वेळेला तुमची नाराजी व्यक्त केली, हे सटकणं आवर घालावं का लागतंय? नाही नाही, माझी सटकली बिटकली ते गाणं आहे, त्यात मी कधी त्या गाण्यासारखं वागायचा प्रयत्न, माझा स्वभाव आहे, जे आवडलं नाही ते बोलून दाखवा बेधडक. त्यासाठी नफा तोट्याची मी पर्वा करत नाही, मला बाबा काय कारवाई होईल त्याचा विचार करत नाही. आणि त्यानंतर मी परत ज्या काही गोष्टी नंतर पक्षाकडून काही वरिष्ठ आल्यानंतर मी पूर्ववत होतो, तोच मुद्दा पकडून ठेवत नाही, हट्टाला पेटत नाही, त्यासाठी तडजोडी मी करतो आणि म्हणूनच इथपर्यंत आहे ना. राणेसाहेब आम्ही तुमची मालवणची पोटनिवडणूक अगदी जवळून पाहिलेली आहे की ज्यावेळी तुम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आला होता, तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून दाखवलेलं होतं. पण राणेसाहेब काळ बराचसा मालवण इलेक्शनला गेलेला आहे, त्यानंतरचा काळ बदलल्यानंतर आज तुम्ही या सगळी या निवडणुकीकडे कसं पाहताय? कारण शिवसेना जी तुटून संपली होती ती कुठे उभी राहताना आपल्याला थोडीफार का होईना दिसते आहे जिल्ह्यात,
काही प्रमाणात याला तुम्ही नाही नाही उभी राहताना दिसत नाही. लोकसभेला मिळाला जो विजय आहे हा मोदींच्या नावाने त्यांच्या लाटेने मिळाला होता, त्यात यांचं काही श्रेय नाही. जर मोदींची लाट नसती तर 5 खासदारांची निवडून येत नाही या जिल्ह्यात. तसं शिवसेनेचं काही नाही. शिवसेनेकडे खासदाराच्यासाठी आमदारासाठी लायक उमेदवार नाही. पण त्या निवडणुकीनंतर काही काळ तुमचा दबदबा होता पण तो तसा राहिला नाही. म्हणजे विशेषतः तो राणे पॅटर्न हा जो आहे हा राणे पॅटर्न त्यावेळी नावारूपाला आले होता. पण असं काय झालं की हा राणे पॅटर्न हळूहळू ओसरत गेला आणि तुमचे सगळे सहकारी आहेत म्हणजे अलीकडे पर्यंत सगळे सहकारी जे आहेत तुमच्या सोबत असलेले अगदी राजन तेली असतील किंवा अन्य सगळे सहकारी हे विशेषतः लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर एक एक करत तुम्हाला सोडून जात आहेत, सोडून गेलेले आहेत. म्हणजे हे का झालं, हे अशी स्थिती काय झालं? काय झालं नाही, स्वार्थ, वैयक्तिक स्वार्थ. आम्ही त्यांना अगदी पुढ्या बांधत असताना अनेक लोकांना बाहेर आणलं, आर्थिक स्थिती सुधारली, सगळंच केलं. काही लोकांना आमदार केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष केले, सभापती केले, प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे. आणि यापुढी त्यांनी दुसऱ्या पक्षात गेलेत, कळेल आता त्यांचं काय. वर्षभरात त्यांची जागा त्यांना कळेल. एक तर जे काय माझ्या नावामुळे ते होते. मला असं विचारायचं आहे की उद्या समजा निकालानंतर तुम्ही म्हणाल की कोणी पार्टी स्वबळावर सत्ते देऊ शकणार नाही, प्रश्न येतो मग अलायन्सचा. काँग्रेस म्हणून तुम्ही असं काही कुणाशी प्रयत्न करणार आहात अलायन्स? कारण राष्ट्रवादी तो आज तो नंतरचा प्रश्न आहे, त्याच्यावर आज चर्चा करणं योग्य होणार नाही. कोणाचे किती आमदार येतात, समविचारी पक्षांचे काही किती आमदार, याच्यावर आम्ही पाहू. आणि आम्हाला तर वाटतं आमची सत्ता येईल असे आम्ही प्रयत्न सर्वत्र चालू केलेत. म्हणजे अलायन्स करून तुम्ही सत्ता आणणार? अलायन्स नाही म्हणतो, अलायन्स शिवाय स्वबळावर सत्ता यावी हे आमचे प्रयत्न आहे. पण लोकसभेला काँग्रेसच्या तर दोनच जागा आल्या होत्या. लोकसभेचा याच्यावर काही परिणाम होणार नाही तुम्हाला वाटत नाही? लोकसभेच्या ना काही परिणाम होत नाही. अहो लोकसभेच्या जाहिराती होत्या टीव्हीवर, वृत्तपत्रात आणि होल्डिंगवर. अच्छे दिन आने वाले है, महंगाई कम होने वाली है, इन्कम टॅक्स की मर्यादा 5 लाख होने वाली है. काय झालं? महागाई कमी झाली, महागाई 30% वाढली. अच्छे दिन आले, शेतकरी तर कांदा 3,500 रुपये क्विंटलने विकला जात होता, आज 800 आणि 900 विकला जातो आहे. एवढं शेतकऱ्यांचं शोषण होत आहे. आले का चांगले दिवस? लोकांचा भ्रमनिराश झाला आणि आता जाहिरातीचं रूप बदललं. ते समजतात लोक विसरले असतील, तेव्हा वेगळ्या जाहिराती. आता शिवछत्रपती का आशीर्वाद तुम्हाला? अहो ह्या गुजरातनी, गुजरातच्या नेत्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा द्वेष केला. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचं कारस्थान याच गुजरातच्या नेत्यांचं. आताही भाजपची सत्ता आल्यानंतर मोदी सरकारने आरबीआयची 3 डिपार्टमेंट दिल्लीला नेली, चालू केलं त्यांनी महाराष्ट्रावर सूड उगवायचं. गोधी मुद्राला गुजरातमध्ये माल वाहतूक तिकडे नेली. म्हणजे मुंबईचं महत्व करायचं, मराठी माणसाचं महत्व कमी करायचं, या आर्थिक राजधानी देशाची महत्व कमी करायचं काम करतायत. त्यांना महाराज आशीर्वाद देणार का? पण तुमच्याही जाहिराती आहेत तुमच्या सरकारच्या. म्हणजे आघाडी आता तुटली म्हणून सोडा, पण आघाडीत असताना तुमच्याही सरकारने जाहिराती केल्या की सर्वात पुढे महाराष्ट्र माझा. पण सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे तुम्ही जाहिरात करता, त्यावेळी दुसरीकडे तुमच्या सगळ्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, विशेषतः मोठ्या प्रमाणात हे सगळे घोटाळे सरकारचे बाहेर काढले गेले, भ्रष्टाचाराचे खूप आरोप हे आघाडीतल्या सरकारवर झाले, या सगळ्या राज्यातल्या मंत्र्यांवर झाले. याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार? बघा, ज्यांच्यावर आरोप झाले, आज मोदी सरकारमध्ये 12 मंत्र्यांवर आरोप आहेत. 12. अमित शहावर 302 खटला आहे, केस आहे. राजनाथच्या मुलाला भ्रष्टाचाराचा आरोप झाला. गौडा रेल्वे मंत्री आहेत, त्यांच्या मुलाने बलात्कार केला. काँग्रेसपेक्षा भ्रष्ट आणि
गुन्हेगारी विश्वात आज भाजप नंबर एक आहे, एक आहे, त्यामुळे त्याने आमच्यावर आरोप करू नये. तुम्ही शिवसेनेत राहिलेला आहात, तुम्ही नंतर काँग्रेसमधलंही राजकारण पाहिलेलं आहे. 25 वर्ष असणारी युती तुटणं, आघाडी तर तुम्ही तुटली म्हणा, पण युती तुटणं हे तुमच्यासारख्या, तुम्ही त्यावेळेचा काळ आठवला साहेबांचा, तर तो विचार करता युती तुटणं हे कोणा कसं पाहता तुम्ही, कोण कुठली महत्वाकांक्षा आड आली याच्यामध्ये आणि काय झालेलं? एक तर मी म्हणेन युती तुटल्याचा मला अजिबात आनंद नाही. नाही कोणाचंही नुकसान होणं, तुटणं, संकट आलं तर मला माझ्या आयुष्यात कधीच आनंद होत नाही. मला त्यांची युती तुटावी, आम्हाला फायदा व्हावा या विचाराचा मी अजिबात नाही, अजिबात. आणि त्यामुळे त्यांची युती का तुटली का हे या मुद्द्यात मी जात नाही. पण यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना यांना युती टिकवता आली नाही, ते स्किल त्यांच्यात दिसलं नाही. त्यामुळे एक मुसद्दी नेता म्हणता येणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो राणे साहेब, की पूर्वी तुम्हाला ज्या ज्यावेळी आम्ही विचारू, पत्रकार परिषद असतील किंवा अन्य ठिकाणी भेटलात, तुम्हाला मुख्यमंत्री पदाबाबत ज्यावेळी आम्ही विचारू त्यावेळी तुम्ही कायम असं नो कॉमेंट्स म्हणायचा, नो या प्रश्नावर तुम्ही काही उत्तर द्यायचं नाही. पण अलीकडच्या काही अलीकडच्या याच काळामध्ये तुम्ही या बाबतीत असं विचारलं तर तुम्ही नो कॉमेंट्स म्हणत नाहीत आणि एक सकारात्मक विचार तुमच्या किंवा पॉझिटिव्ह विचार मुख्यमंत्री पदाबाबत तुम्ही व्यक्त करताना दिसता. नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का, आणि जर होतील तर ते कधी होतील? काँग्रेसमध्ये जी पद्धत आहे मुख्यमंत्री निवडायची ती आमच्या हायकमांडकडे आहे. जरी लोकशाहीत आमदारांकडून जरी कौल घेतला तर शेवटी दिल्लीला आमच्या हायकमांड माननीय सोनिया गांधी यांच्या आणि काही नेत्यांच्या कडून ही निवड होते. त्यामुळे मी जरी म्हटलं की मला व्हायचं आहे, शेवटी त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मी स्पर्धेत तर आहेच, एवढ्या वर्ष मी काय स्पर्धेच्या बाहेर गेलो नाही. आणि मी 1999 मुख्यमंत्री महाराष्ट्राला कसा असावा हे दाखवून दिलंय तेव्हा. आणि महाराष्ट्रात तरी माझ्या एवढा अनुभव विधिमंडळाचा असलेले नेते फार कमी आहेत. राणेसाहेब धन्यवाद.